हॅलो, तर हा राम आगमनाचा आदला दिवस जेव्हा मी विराटला त्याच्या आजीकडे सोडवत होते, त्याची मावशी आली आहे US वरनं. तर तिचे जे मुलं आहेत त्यांची विराटला खूप आठवण येत होती खूप दिवसांचं, फक्त फोन फोन फोनवरच चाललेलं. तर आज प्रत्यक्ष भेटणार आहेत 1 वर्षानंतर. आणि माझं वासरू बघताय तुम्ही कसं आईला मदत करताय, म्हणजे हेल्प हवी असली की लगेच धावून येतो. खूप समजदार बाळ आहे. आणि जेव्हा पण मी त्याला बोलते ना की बाळा मला बाहेर जायचं आहे, काही काम आहे, तर लगेच अंडरस्टँड करतो. खूप कमी वयात खूप जास्त हुशार बनतोय विराट. आणि हे माझ्या बहिणीचं बाळ तुम्ही बघताय, अगदी US, हे म्हणजे US ला झालेलं आहे. सो तिकडचंच आहे हे बाळ, बिलकुल इकडचं नाही आहे. आणि ते दिसतंही तसंच, खूप गोड आहे. काय पेपर देऊ? लाडू. हॅलो, गुड मॉर्निंग. तर अर्ली मॉर्निंगचा टाईम आहे आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आज रामाचं आगमन होणार आहे अयोध्यात, तर मलाही पुणे जायचं आहे राम मंदिरात. म्हणजे मला टाईम दिला आहे 12:30 म्हणजे मला तिथे पोहोचायचं आहे. आणि मी उठलेच लेट आहे, म्हणजे विशालचा अलार्म वाजलाच नाही. तर आता माझ्याकडे हार्डली 20 मिनिट्स आहे, मला आवरून निघायचं आहे. आणि नाशिकहून पुणे जाण्याकरता टाईम हवा असतो मिनिमम 3.5 तास. तर मला नाही माहिती मी तिथे कशी पोहोचणार आहे, कसं आवरणार आहे. तर पटापट आवरते आणि स्वेलिंग तुम्ही बघताय, भयानक स्वेलिंग आलेली आहे. डोळे बघता एकदम छोटे छोटे डोळे झालेत. तर आज मी कोणती साडी घालणार आहे ती तुम्हाला दाखवते. म्हणजे आता हे काम जे आहे ते तर यांना सांगावं लागणार आहे, कारण यांचं खूप कमी आवरायचं असतं. मी तर मेकअप नाही करणार आहे बिलकुल, म्हणजे काहीच नाही लावून जाणार आहे. आता डिरेक्टली जे करायचं आहे ते तिकडे करणार आहे. आणि स्वेलिंग स्वेलिंग म्हणजे पहिले तर माझं स्वेलिंग गेलं पाहिजे. माझ्याकडे फक्त 3 तास आहे, 3 तासामध्ये स्वेलिंग कमी व्हायला पाहिजे. आय होप होणार. आणि मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी कॉटन, म्हणजे मला असं वाटतं की सीता माता कॉटनच्या साडीज घालायच्या, तर मला असं वाटतं मी पण आज कॉटन घालायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आता दाखवते की मी कोणती साडी घालणार आहे. माझ्या पिसारा साडीजवर तुम्हाला ही साडी भेटेल. आणि जर का तुम्हाला बाय करायची असेल, आणि अशा भरपूर वेगवेगळ्या साड्या आहेत ज्या पिसारा साडीजवर तुम्हाला भेटणार आहे. दिसायला सिम्पल दिसतात, कॅमेऱ्यामध्ये इतकं कळून नाही आहेत किंवा घातलेलं असेल. रियालिटीत साड्या खूप सुंदर आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता एक साडी, मला मागणी आलेली, म्हणजे मला मेसेजेस आलेले ब्लॅक साडीला घेऊन. ब्लॅक कलर तर सगळ्यांचा फेवरेटच आहे, तुम्हाला माहीत आहे. तर ही साडी जी आहे रात्रीच मी काढून ठेवली होती, तर तुम्हाला दाखवते. जवळने इतकी सुंदर वाटते, मला मेसेजेस आलेले. जर का तुम्ही बघत असाल तर साडी तुम्हाला पिसारा साडीजवर भेटणार आहे ही वाली. किती ब्लॅक साडी, आणि ही रात्रीची इतकी चमकते ना, खूप खूप सुंदर अशी साडी आहे. याच्यावर कुंदन वर्क आहे, इथे वेलवेटी टेक्स्चर आहे, थोडंसं असं वेलवेटी वेलवेटी आहे मधनं. हे असं वेलवेटी आहे आणि ही साडी रात्रीची खूप जास्त चमकते. मी फोटो पोस्ट केलेले आहेत. आणि पिसारा साडीचं यूट्यूब चॅनलही आहे आपलं, आणि इंस्टाग्राम ID ही आहे, तिथे तुम्हाला दिसेल याच्यावरचे फोटो. इतकी छान वाटते ही साडी रात्रीची. जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पिसारा साडीजवरनं ही साडी मागवू शकताय. फक्त 3 पीस मी याच्यामधले ठेवलेले होते, मतलब एक गेला आणि बाकी 2 आहेत अजून. तर तुम्ही तुमच्याकरता मागवू शकताय. सो आय होप तुम्हाला आवडेल. आणि खूप खूप सुंदर अशी साडी आहे यार ही. आणि फिनिशिंग आहे ना, ऑल ओव्हर साडीला तुम्हाला फिनिशिंग अशी पायपिंगमध्ये भेटेल. आणि मला हे असं खूप आवडतं, म्हणजे ही रिच वाटते साडी खूप. आणि धागे दोरे निघण्याचा काही चान्सच नाही. तर ऑल ओव्हर साडीला तुम्हाला असं हे ऑल ओव्हर साडीला तुम्हाला असं पायपिंग भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर आज मी जी साडी घालणार आहे ती ही वाली कॉटनची साडी, तर मी ही आज वेअर करते. याला प्रेस करावं लागणार आहे मला पहिले, तर आणि मग त्याच्यानंतर मी वेअर करेन. सो भेटूया कारमध्ये. बाबूला सोडवलं आहे मम्मीकडे, कारण माझी बहीण आलेली आहे US वाली. तर तिचे छोटे छोटे बाळं आहेत, त्यांच्यासोबत विराट खेळणार. तर 2 दिवस तो तिकडेच राहणार. आज मी जाते, म्हणजे कालपासनं विराट तिकडे आहे, तर आज मी पुणे जाऊन पुन्हा लगेच रिटर्न होणार आहे. तर मग जाता जाता मी त्याला पहिले तर घेईन, आणि मग कारण उद्या स्कूल आहे बाबूचा, आज आहे संडे, तर त्या हिशोबाने त्याला तिकडे सोडवलेलं. आणि आता मला प्रचंड, म्हणजे मी
फक्त तुमच्याशी बोलायला इथे आत्ता बसली आहे, पण माझ्या माइंडमध्ये इतकं काय काय चाललं आहे. रात्री तर मी सामान भरलेलं, मेकअपचं सामान, बॅग पण मी पॅक केलं, पण पूर्ण नाही केलं आहे. तर मला माहीत आहे की काही गोष्टी घरी राहणार आहेत, कारण असं नेहमी होतं की मी माइंडमध्ये बरंच ठेवते, पण जेव्हा मी पोहोचते आणि मला मी मेकअपला लागते किंवा आवरायला लागते, तेव्हा असं होतं ना की अरे हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं. तर आता माहिती नाही आहे की माझं काय राहून जाणार आहे, पण आता मला खूप घाई आहे. मी फक्त बोलायला तुमच्या इथे, म्हणजे मी फक्त तुमच्याशी बोलायला इथं आत्ता रिलॅक्स वाटते, पण आता मी जसा का मोबाईल ठेवणार तशी वाऱ्यासारखी पळणार आहे. आणि मेन तर विराट नाही आहे, तर थोडंसं टेन्शन फ्री आहे, कारण त्याच्याकडे पहिले तर लक्ष द्यावं लागतं. तर आता मी कोणती साडी घालणार आहे ती पण मला प्रेस करायची आहे. ऐसे देशों ने जब भी अपने इतिहास की उलझी हुई गांठों को खोलने का प्रयास किया, उन्हें सफलता पाने में बहुत कठिनाई आई, बल्कि कई बार तो पहले से ज्यादा उनकी परिस्थितियां बन जाती. लेकिन हमारे देश ने जिस गंभीर इथे आम्हाला मंदिरापासून गाडी जरा दूर पार्क करावी लागली होती, सो मला पायी जावं लागलं होतं. पुढे जाऊन मी मेहंदी पण काढलेली, जी तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. आता मी तुम्हाला ह्या मेहंदीवालीची गंमत सांगते. पहिले तर मी होते फोनवर, मी यांना बोलले की तुम्ही तिच्याशी बोला, बट इशाऱ्यामध्ये बोलले होते, सो यांना कळलंच नाही. मी हात असा पुढे केला आणि जेव्हा ती पॅचेस पटपट ठेवायला लागली, म्हणजे आपण एक असताना की नॉर्मली विचारतो बाबा तू किती रुपये घेशील काय काय, तर मी फोनवर असताना तिने पटपट पटपट पॅचेस ठेवले. नंतर मग मी तिला तिचं कंटिन्यू करू दिलं, तर तिने काय केलं असेल, एका पॅचेसचे 25 रुपये, म्हणजे ते छोटू छोटू दिसतं चिपकवते, तर त्याला 25-25 रुपये, आणि जे मोठा आहे ना मधलं त्याला 100 रुपीज, असे पैसे लावून माझे 1000 रुपये, याचे 1000 रुपये केले. आणि मला बोलते की ना हे फिक्स आहे, म्हणजे 8-10 दिवस जाणार नाही बिलकुल. अरे, आणि मी हे फर्स्ट टाईम लाईफमध्ये केलं. मला असं वाटलं यार खरंच 8-10 दिवस जात नसेल. आणि मग मी तिला बार्गेनिंग करून 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 500 रुपये दिले. तिला म्हटलं बाबा असं नसतं, इतके पैसे तर डिझायनर मेहंदीला पण नाही लागत इतके तू घेतेस. तर मग बार्गेनिंग करून तिला दिले 500 रुपये. आणि हार्डली 8 तासामध्ये, म्हणजे 8 तास ती टिकली आणि त्याच्यानंतर पूर्ण मेहंदी गायब. तर इतके फसवतात हे लोक, इतकं तोंडावर खोटं बोलतात. सो जर का तुम्हाला पण कधी असं ट्राय करायचं असेल तर बिलकुल यांना इतके पैसे नका देऊ. आणि मीही दिले नसते, बट मी होते गडबडीत आणि लोक पण तिथे इतके ओळखीचे होते ना, म्हणजे सगळ्यांनी मला ओळखून घेतलं होतं. सो त्यांच्यासमोर काही बोलणं म्हणजे असं होतं ना की यार काय फालतू हे करते बोलते. आणि मी होते पुणेमध्ये, सो मला जास्त काही बोलता नाही आलं, बट हे लोक खूप हसवतात. त्याच्यानंतर मला बनवायचे होते रील. सो एक ठिकाणी कन्स्ट्रक्शन चाललेलं, तर तिथे मी ढेर सारे व्हिडिओज बनवले. त्याच्यानंतर बर्ड्स तुम्ही बघितले, त्यांच्यासोबत खूप खेळले, त्यांना धान्य दिलं, त्यांच्यासोबत बडबडले आणि खूप मजा केली तिथेही. त्याच्यानंतर मग मी फ्लॅटवर आले, हा गणूचा फ्लॅट जे की एंटर करताना मी घ्यायचं राहून गेलो होतो. सो मग सगळं झाल्यानंतर, घरी तर पहिले कोणी नव्हतं, ते दोघं तिघं जणं राहतात, तर त्यांच्या ज्या फ्लॅटवर आपण मी जेव्हा पण जाते तिथे कोणीच नसतं, कारण तिघंही जॉबला जातात. सो मग मी गेले आणि मेकअप वगैरे केला, आवरलं. त्याच्यानंतर मग मी जेव्हा प्रोग्राम होऊन आले रिटर्न, तेव्हा तो आलेला होता, कारण त्याला यायचं होतं आमच्यासोबत. सो त्याने आता दरवाजा उघडल्यानंतर पाणी दिलं. सो जस्ट आत्ताच आम्ही पोहोचलोय, भयंकर तहान लागली आहे, पाणी पितो आणि मग त्याच्यानंतर लगेच आम्ही निघालो. तुम्ही दोघे जा, आता मी इथे झोपून घेतो. तू कधी भाजी पोळी आणली ती पण जेवली नाही, खाल्लं का? तर हे माझं मेकअपचं सामान जे आता मी पॅक करते.
ह्या वाल्या मेकअपला मी कर्टन ओपन करते. ब्युटीचं पॅलेट आहे तर हा जो आय मेकअप दिसतोय तो ह्या वाल्या पॅलेटने मी क्रिएट केला. देन हे सगळे मॅटचे प्रोडक्ट आहेत. हा मेकअप सेटिंग स्प्रे, हायड्रेशन वाला सिरम आहे आणि हे स्ट्रोक क्रीम. त्याच्यानंतर अगेन मॅकचं प्रायमर येत आणि हा बेस आहे मॅकचाच. हे वाले प्रॉडक्ट्स मी माझ्या आजच्या मेकअपला यूज केलेले. रिअल टेक्निकचे ब्रशेस, ढेर सारे ब्रशेस मी कॅरी केले होते. काही पॅकचे ब्रशेस आहेत. त्याच्यानंतर फॉरेव्हर 52 ब्लशर, शुगरचं फेस पॅलेट किट. की खूप बायका मला विचारत होत्या की तू कोणतं लोशन वापरते, तर मी कोणतं लोशन आहे, हे अलोवेरा लोशन आहे डर्माड्यू वाला लोशन मी वापरते हे वाला. तर तुम्हाला हे मेडिकलमध्ये ज्या नियर बाय जे मेडिकल असेल तिथे तुम्हाला हे भेटून जाणार. त्याच्यानंतर अगेन मॅक्सच मी लूज पावडर यूज केलंय आणि माझं हे वन ऑफ द मोस्ट फेवरेट लूज पावडर आहे, मेकअप स्टुडिओ फिक्स, मॅक्सचं स्टुडिओ फिक्स वाला. तर हे तुम्ही तुमच्याकरता मागवू शकता. इंग्लॉटचं काजळ, मला कुठेतरी विचारलं होतं की तू कोणतं काजळ वापरते, तर मी इंग्लॉटचं जेल लायनर वापरते जेव्हा मला स्पेशल लुक क्रिएट करायचा असतो. अगेन माझ्याकडे बेनिफिटचा मस्करा आहे, थोडा कॉस्टली आहे बट तुम्हाला व्हॉल्यूम खूप जास्त छान वाला व्हॉल्यूम देतं फ्लॅशेसना. बाकी काजल आहे, मामाअर्थचं काजल आहे, फॉरेव्हर 52 आहे, कोलोसल आहे आणि लॅकमे. व्हॉट्स इन माय बॅग. आणि आयब्रो फिल करण्याकरता तर तुम्हाला माहितच आहे माझं फेवरेट पॉकेट फ्रेंडली कुठला असेल तर प्रोडक्ट माझा फेवरेट असेल तर हे वाला वेट अँड व्हाईटचं, ज्यामध्ये 3 गोष्टी येतात, जे की वॅक्स पण येतं आणि 2 शेड्स येतात आपल्याला, ब्राऊन आणि एक डार्क ब्राऊन. तर त्याच्यामुळे अशा आयब्रोज तुम्ही क्रिएट करू शकताय. कोंब तर मला कंपल्सरी माझ्यासोबत हवाच असतो, तो पण असा मोठा वाला. आणि कन्सिलर मी यूज करते मॅकचं, हे छोटूचं. आणि हा हे मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल, हे फॉरेव्हर 52 ब्लशर आहे, हे एकदा नक्की ट्राय करा. इतकं ब्युटिफुल ब्लशर आहे जे की तुम्ही बघता आता मी पूर्ण अशी पिंक वाटते ते ह्याच्यामुळे वाटते. तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकताय. आणि ब्लेंडरचं पण, तर एक्स्ट्रा सॉफ्ट जर का तुम्हाला कुठलं ब्लेंडर हवं असेल तर तुम्ही रिअल टेक्निकचं ब्लेंडर तुम्ही यूज करू शकता. किती सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकताय क्लोजने. आणि मी ब्लशर थोडंसं ब्लेंड केलं होतं त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा इकडनं पिंक झालाय. हे स्ट्रोक क्रीम जे की थोडं कॉस्टली आहे, ह्याच्यामध्ये कमी प्राईसवालं पण येतं, ते तुम्हाला मी सजेस्ट करेन. हे मॅकचं आहे, अगेन मॅकचा मेकअप सेटिंग स्प्रे. मॅकचं हे जे हायलायटर आहे, तर ह्याला हायलायटरमध्ये खूप जास्ती चंकी पार्टिकल्स आहे, सो मी हे बॉडी करता यूज करते, फेस करता यूज नाही करत. तर आपण बोलतो ना की कॉस्टली प्रॉडक्ट्स कधी कधी ब्रँडवाले चांगले असतात, तर तसं नाही आहे. स्पेसिफिक असे प्रॉडक्ट्स असतात जे छान असतात. बाकी आता हे 3000 आहे, बट तुम्ही त्याच्यात जर का तुम्ही कधी अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे खूप सारे चंकी पार्टिकल्स असतात ज्याच्यामुळे आपला मेकअप जो आहे तो इतका खास नाही वाटत. आणि मला खूप रिक्वेस्ट येतात की तू न्यूड लिपस्टिक लावते तर कोणतं लावते. तर मी आता जे लिपस्टिक लावलंय मी थोडं मिक्स अँड मॅच केलंय, बट ह्या फॉरेव्हर 52 वाला लिपस्टिक सोबत मी हे मॅक वाला लावलाय. आणि तुम्ही शेड बघताय एकदम माझ्या साडीसारखा शेड आहे आणि एकदम स्किन न्यूड कलर, एकदम प्रॉपर न्यूड कलर, पिंकिश असा न्यूड कलर आहे. तर हे माझा फेवरेट लिपस्टिक आहे. तर आता मी तुम्हाला जे पण प्रोडक्ट दाखवले ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक देईन, सो तिथे जाऊन तुम्ही का तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकताय. आणि बाकी आता मी सामान तर भरतेच आहे. आणि सोबतच मला तुम्हाला सांगायचं आहे की मी माझा एक नवीन चॅनल पण ओपन केलाय पिसारा सारीज म्हणून, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तिथे तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन्स बघायला भेटणार आहे, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या बघायला भेटणार आहे. सो माझं ते जे नवीन चॅनल आहे तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा.
घरी निघण्याआधी मला पहिले तर मी ज्या कामा करता आले होते ते एडिट करून रील मला पुढे पाठवायचा होता. आणि असतं ना की आपण जी रामाची पूजा केली आहे ती दाखवली तर जेवढे पण लोक बघतात, ज्यांना मनाने नसेल सुचलं तर ते बघून एक असता एक वेगळ्या प्रकारचा उत्साह क्रिएट होतो आणि मग तेही करतात. तर काही गोष्टी दाखवणंही खूप गरजेचं असतं की जेणेकरून समोरच्याच्या मनातही तो भाव क्रिएट होतो बघून बघून. सो ते काम करणं मला जास्त पहिले गरजेचं होतं आणि ते कंपल्सरी होतं. सो ते केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तू टाकली ना बॅग मध्ये ठीक आहे. चला चलो चल रे. लिफ्ट कन्फ्यूज होईल झाली तर कव्हर इज नाऊ इट विल गेट ओपन फॉर टू टाइम्स यू नो यू हॅव टू पुश ओनली इफ यू आर गोइंग डाऊन यू हॅव टू पुश दिस यू हॅव टू पुश दिस इफ यू आर गोइंग अबाव यू हॅव टू पुश दिस आय नो दॅट बट नाऊ इट विल गेट ओपन ट्वाइस इवन दिस लिफ्ट इज गोइंग अबाव इट विल व्हेन एनीवन इज गोइंग इट विल ओपन फॉर अस तू मागे बसायचं ना आरामशीर जो पहिला मग कार चालव मी बसतो मागे. मी बसूच नाही शकत. क्या है बे तू इंसान बस रे. जय श्री राम. जय हनुमान. जय श्री राम. थँक्यू. खूप जास्त